मऊजे वडगाव रोड नावाया रोड मऊजे वडगाव अजून शेतवाडीतच आहे. बघू नको कॅमेरा तू गाडी चाललो रस्ता चांगला नाही आहे. तर आपण आलोय आता गणेश पाटील यांच्या दुकानाजवळ. आमचे खास दोस्त आणि आम्ही चाललोय आता पाटील मामांचा एक शूट घेण्यासाठी. कुत्री थंडी आपण बघायला आलो. याला कुत्री थंडी नाही गुलाबी थंडी म्हणतोय. या थंडीमध्ये जर गरम गरम पोहे भजी त्याला चहा मिळाला तर जबरदस्त जबरदस्त फिलिंग. अमृत तिल्ले चहा आहे बघा इथे. अमृत तिल्ले चहा नाही अमृत तिल्ले चहा नाही आपल्याला द्यायचा आहे. त्याला लोकेशनला डेस्टिनेशनला पोहोचायचं त्याला मामांना आपल्याला गाठलं पाहिजे कारण ते नागाव जाऊन थांबलं ते बावड्यापासून सकाळी बरेच लवकर बाहेर पडलेले. म्हणजे बावड्यामधील दोन लोक आणि नागावमधले एक व्यक्ती अशी ही तिघ जण सायकलवरून पंढरपूरला जाणार आहेत. शूटिंग सुद्धा मस्त झाला वातावरणच असं आहे आणि अशा वातावरणात प्रत्येक माणसानं सकाळी लवकर उठून फिरायला आलं पाहिजे. सकाळी फिरण्यात मजा आहे ती वेगळीच आहे. जॉगिंगला ज्या वेळेला मी बाहेर पडतो त्याला पूर्ण अंधार असतो पण घरी जाताना सूर्य थोडासा डोकावत असतो बाहेरच्या बाजूला. समोर दिसायला ही NH4 आहे नॅशनल हायवे नंबर 4. रिक्षेवाली सुधारायचे नाही त्याच्यामुळे अडवल जाणार आता आपण ह्या येतल्या दिसतोय तरी पण आणि परत पाठीमागे मामांचा रस्ता मामा समोरचा रस्ता ना आले तिकडं. आपण आता तिकडं जातो टू व्हीलरवरनं जाताना हालत खराब होते इथे. सायकलवरनं काय सायकलवरनं काय होते एक तर चाक रुंदीला लहान सायकलची कंडिशन म्हणजे टन टना टन टन उड्या मारत होत. त्याच्या गाडीनं पाणी गळाले का म्हणजे पाण्याला किंमत नाही आहे पेट्रोलला किंमत आहे आता विकत घ्यायला लागते. म्हणजे एक दिवस असा येणार आहे की पाणी सुद्धा विकत घ्यायला लागणार. आतापर्यंत बऱ्याच वेळा पहिलं पाण्याचा टँकर वगैरे चालला आहे. पाण्याचा टँकर पूर्ण पाणी गळत असते रस्त्यानं पण पेट्रोलचा टँकर एक थेंब चालणार नाही. पाणी रस्ता सगळा वल्ला करून जाते. मित्रांना सांगू इच्छितो पहिला व्हिलॉग आहे बरं का माझा आयुष्यातला. म्हणजे अगोदर प्रयत्न केलेत बरेच आणि जमलेलं नाही. हा व्हिलॉग तरी सक्सेसफुल होणार तुम्हाला आवडला आणि हा व्हिलॉग तुम्हाला आवडायलाच पाहिजे आणि हा व्हिलॉग आवडल्यानंतर तुम्ही लाईक पण करणार शेअर पण करणार कमेंट करणार चॅनलला काही तुम्ही सबस्क्राईब केलंय आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणार ही मला 100% खात्री आहे. बाहुले चालती आणि माग बघायला म्हणजे तिघ जण सायकलवरून सायकलीचा प्रवाशांचा चालू झालाय. गिअर शिफ्टिंग मध्ये प्रॉब्लेम नको न्यूट्रल झाली गाडी.
लोक येता येत नाही एवढे. आणि हे सहभाग आपल्याला पण लाभले त्यांच्यामुळे, त्यांच्या सायकलीच्या वारीमध्ये आपण सुद्धा सहभागी झालो. हो, त्या व्हिलॉगच्या दृष्टीनं काय असं ना, आपण आपण सायकलीची वारी आणि आपण गाडीवरून त्यांच्या वारीला एक थोडा अंतर द्या लागलो सोबत. तर हा सायकलचा प्रवास चालू झाला आहे. मागं आपण तीन सायकलीच बघतोय जे पंढरीच्या वारीला झाले सायकलवरून. आपण त्यांच्याकडून संपर्क केला. ते आहेत आमचे पाटील मामा. पाटील मामा, तुझं पूर्ण नाव काय? शंकररामचंद्र पाटील. शंकर रामचंद्र पाटील. किती वर्ष झालं? माळगडी. किती वर्ष झालं तुम्ही चालला? 2005 पासून. आता 2018 पासून रेग्युलर जातोय. रेग्युलर डिसेंबर महिन्यात आमची महिन्याची एकादशी असते. महिन्याची एकादशी? डिसेंबर महिन्यात तुम्ही जाता म्हणजे थंडीच्या वेळेस जात आहे. डिसेंबर महिन्यात काय आम्ही केला, थंडीचे दिवस म्हणतात तेवढ्यासाठी उन्हाचा त्रास होणे, तेवढ्यासाठी आम्ही सायकल घेऊन जातोय. थंडी आधी डिसेंबर महिन्यातच जातो. तुमचं वय किती? माझं वय ना आता माझा 2007-50 तारीख माझी आहे. 68 वर्ष आहे आता मला. अरे बापरे, म्हणजे 68 वर्षात जातोय आम्ही. आणि 2 दिवसात आम्ही पहिल्या दिवशी 100 किलोमीटर मुक्काम करतोय आणि दुसऱ्या दिवशी जागेला आम्ही जातो. आता ना आम्ही तर काय तुमच्या बरोबर नसणार आहे, पण पुढे गेल्यानंतर गाव सपोर्ट करतात तुम्हाला. गाव म्हणजे नाही, ज्या ठिकाणी तुम्ही मुक्काम घेता त्या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट मिळतो. आम्ही शाळेत मराठी शाळेत राहतो. आम्ही कुणाच्या 800 रुपये जायचं मराठी. समजा एखाद्या गावात तुम्हाला सपोर्ट केलं तर बरोबर असं पण गोष्ट आहे. बरोबर आहे, अपेक्षा नाही आहे, पण गावाने सपोर्ट केला पाहिजे. कारण का जातोय आम्ही, ते आम्हाला त्या त्या टायमाला त्या जाग्यात जायला पाहिजे म्हणताना आम्ही त्या वेळ कुठे थांबत नाही. आता आम्हाला सप्ताह ह्याच्यात चालू आहे. आता सप्ताह हेरल्या चालू आहे. तिथं आम्हाला माणसांनी चहा पाण्यासाठी नाश्त्यासाठी आम्हाला विनंती केली, पण आम्हाला 15 गाठायचा आहे. त्या टप्प्यावर आम्हाला 7 वाजता जायला लागते. म्हणताना आम्ही तेवढं पण आमच्यामुळे त्रास झाला आहे तुम्हाला. तुम्ही लेट निघाला आहे असं नाही. आपलं मामा नाव? तुमचं नाव? शिवाजी भीमराव कुंभार. वय किती? 61 वय. म्हणजे आपण बघालो 60 वर्षाच्या वरती दोन व्यक्ती आणि एक तरुण व्यक्ती मला दिसायला आला. आपलं नाव? प्रकाश पोळ. आणि वय? वय आता 37. म्हणजे बऱ्यापैकी माझ्या वयाच्या आसपासच माणूस आहे. पण ही 3 व्यक्ती आपल्याला आता पंढरपूरला जाताना दिसतात. आपण त्यांना जास्त त्रास द्यायला नको, ते जाऊ द्यात. आणि माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आम्ही तुम्हाला उलट त्रास दिला तर आपण आता या माऊलीला नमस्कार करून माझाही नमस्कार तुम्ही पोहोचवायचा आहे. बरं का? पोहोचू नाही तुम्हाला नमस्कार. ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप धानी जीवाला तुझी आस गा लागली. जरी पाप सारा जगाचा परी तू आम्हाले करांची तुम्हाली. मित्रांनो, 18 तारखेचा व्हिलॉग मी आज टाकतोय. काही टेक्निकल इश्यू होते पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हां, तर मी चाललो आहे घराकडे. जाताना बिल्डर दिसत आहेत मला. एक मिनटं. हां, त्यांना जरा जाऊन भेटूया आपण. एक मिनटात त्यांना जाऊन भेटूया. तर हे आमचे मित्र बिल्डर, आम्ही यांना प्रेमाने बिल्डर म्हणतोय. नमस्कार. यांचं नाव ॲक्च्युअल संदीप आहे. आम्ही आपले प्रेमाने बिल्डर म्हणतोय. तर बिल्डर म्हणजे बिल्डर माझ्याबरोबर व्हिडिओ एडिट करण्यासाठी होते. बिल्डर, आपण जो व्हिडिओ एडिट केला, हा तू व्हिडिओ बघितला, तुम्ही काय विषय आहे काय नाही? सायकलवरनं जाणं कितपत योग्य आहे की 60व्या वर्षानंतर सायकलवरनं जाणं कितपत योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं? योग्य म्हणता येणार नाही, त्यांची आवड म्हणता येईल आपल्याला. की 60 असताना सुद्धा की तिघजण, त्यातल्या एकाचं वय कमी आहे, पण आमच्या जे परिचित आहेत शंकर पाटील, त्यांचं वय 60 वर्ष आहे. तरीसुद्धा त्यांचा जो विठ्ठलाप्रती असणारी ओढ त्यांना
सायकलनं तिकडं नेण्यास भाग पाडते. नाही पण माझं एक म्हणणं आहे बरं का या गोष्टी, एक तर सायकलचा वापर केला प्रत्येकानं तर प्रदूषण कमी होणार. होय होय होय, ते मात्र नक्की. आणि पेट्रोल वाचणार आहे, डिझेल वाचणार आहे, सगळंच वाचणार आहे. आणि शारीरिक तंदुरुस्ती राहणार हे महत्वाचं. हा किंवा तो माणूस 68 वर्षी 61 वर्षी आणि तो 37 वर्षी इतका तंदुरुस्त राहिलाय. होय होय, का तर ती सायकल आहे. सायकल सायकल आणि ते रेग्युलर सायकल वापरत आहेत. होय, आणि त्या रेग्युलर सायकल वापरण्यामुळे ते 150-200 किलोमीटर सायकलनं प्रवास करू शकले. पण आज आपल्याला जमणार आहे की नाही जमणार? आपल्या हातात गाडी आहे, आपल्या हातात गाडी आहे, रोज 1 लाखाची बुलेट, रोज गाड्या घेऊन फिरायची सवय. तर माझं एक म्हणणं आहे मित्रांनो की सायकलचा वापर जास्तीत जास्त करा आणि सायकलमुळं आपली एक तंदुरुस्ती राहते, प्रदूषण विरहित आपण फिरू शकतो आणि आपल्या वसुंधरेला सुद्धा त्याचा त्रास होणार नाही. काय म्हणतो? बरोबर आहे. तर ठीक आहे, आजचा व्हिलॉग इथंच थांबवतोय. टाटा, बाय बाय.